सोळा दराने चक्रवाढ व्याजाने 2 वर्षाची रास 4,036.80 रुपये झाली, तर 2 वर्षात झालेले व्याज किती? तर आपल्याला आता गणितामध्ये काय माहिती दिली आहे, काय इन्फॉर्मेशन दिली ती आपण आधी लिहून घेऊ. तर गणितामध्ये काय इन्फॉर्मेशन आहे, तर अमाऊंट दिलेली आहे, फाइंड द कंपाऊंड इंटरेस्ट, कंपाऊंड इंटरेस्ट काढायचा आहे, आणि अमाऊंट ऑफ सर्टन प्रिन्सिपल किती आहे, अमाऊंट म्हणजे ए म्हणजे रास किती आहे, 4,036.80 रुपये. अमाऊंट इक्वल टू रुपीज 4,036.80 रुपये. नंतर रेट किती आहे, व्याज दर 16 आणि एन किती आहे, 2. आणि आपल्याला काय फाइंड आउट करायचंय, प्रिन्सिपल म्हणजे मुद्दल. तर आता आपल्याला सूत्र लिहावं लागेल आधी अमाऊंटचं. अमाऊंट इक्वल टू, अमाऊंट म्हणजे रास, अमाऊंट इक्वल टू पी इंटू इन ब्रॅकेट 1+R/100N. आता इथं आपण ह्या सगळ्या किमती ह्या सूत्रामध्ये ठेवणार आहोत. अमाऊंटची किंमत किती आहे, 4,036.80 बरोबर पी ची किंमत काढायची, म्हणून पी तसंच ठेवायचे. आता ब्रॅकेटमध्ये काय असणार आहे, 1 अधिक R ची किंमत आहे 16 आणि भागिले 100 रेज टू 2 म्हणजे दुसरा घात म्हणजे वर्ग. तर आपण सॉल्व करू, सोडवू आपण हे. आता 100 अधिक 16 116 वर्ग म्हणजेच किती, 116/100 म्हणजे 1.16 वर्ग. आता 1.16 आपण वर्ग लिहू तिथे, 1.16 × 1.16 गुणाकार करायचा, 6×6 = 36, 6×6 = 3×9 आणि हे 6, 1×6 = 1, 1×2 = 0, मग 6×1 = 1. आता ह्याची काय करायची, आपल्याला बेरीज करायची, बेरीज किती येते, 6×9 = 15, हाताला 1×6 = 12, 13×14 हाताला 1, 1×2 = 3 आणि 1. आता दशांश कुठे देणार आपण, तर इथं मोजायचे, काउंट करायचे आधी दशांश, इथं किती 2 डिजिट नंतर दशांश आहे, तर इकडून मोजायचं मोजताना 1, 2 आणि हे 1, 2 हे 2×2 = 4, 1, 2, 3, 4 4 डिजिट नंतर आपल्याला दशांश द्यायचा, 1, 2, 3, 4 म्हणजे दशांश इथं येणार. मग आता आपण मांडून घेऊ परत, 4,036.80 = पी गुणिले 1.16² किती आलाय, 1.3456. आता त्याच्यानंतर आपण काय करणार, पी ची किंमत काढायची. मग म्हणून पी बरोबर आहे 4,036.80 हे आता तिकडे द्यायचे, भाग द्यायचा आहे मी 1.3456 असे म्हणू शकता, किंवा दोन्ही बाजूला 1.3456 भाग द्या, मग त्या स्टेपनी पण जाता येतं, नाही तर डायरेक्ट आपण असं ह्याला ह्यानी भाग द्यायचा आहे. आता हा भागाकार किती येतं बघा, भागाकाराला आहे 3000 म्हणजे पी बरोबर किती आहे, 3000. पी काय आहे इथे, प्रिन्सिपल म्हणजेच मुद्दल, तर मुद्दल किती आहे, 3000 आहे. पण आपल्याला काय काढायला सांगितले, कंपाऊंड इंटरेस्ट काढायला सांगितले, तर कंपाऊंड इंटरेस्ट बरोबर काय आहे, कंपाऊंड इंटरेस्ट इक्वल टू अमाउंट मायनस प्रिन्सिपल म्हणजे रास वजा मुद्दल.
कंपाउंड इंटरेस्ट म्हणजे काय? चक्रवाढ व्याज. चक्रवाढ व्याज. आता आपल्याला अमाऊंट माहिती आहे, प्रिन्सिपल माहिती आहे, आपण ते आता त्या सूत्रामध्ये ठेवू. आता सूत्रामध्ये त्या अमाऊंट किती आहे? 4,036.80 वजा मुद्दल म्हणजे प्रिन्सिपल 3,000. आता ह्याची वजाबाकी करायची, लिहायची. उत्तर किती आलंय? तर रुपीज 1,036.80 1,036.80 उत्तर. चक्रवाढ व्याज किती आहे? 1,036.80 रुपये. म्हणजेच कंपाउंड इंटरेस्ट इज इक्वल टू रुपीज 1,036.80.